मागासवर्गीयांचा निधी 100% खर्च करण्याचा कायदा करावा, प्राध्यापक शहाजी कांबळे। केंद्र आणि राज्य शासनाने अनुसूचित जाती जमातीचा निधी 100% खर्च करण्यासाठी कायदा करावा, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे यांची मागणी। निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले निवेदन। अनुसूचित जाती आणि जमातीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणारा निधी 100% खर्च करण्याचा कायदा केंद्र आणि राज्य शासनाने करावा, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले। मागासवर्गीय समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र आणि राज्य शासन करोडो रुपयांच्या घोषणा करतात, परंतु या निधीचा प्रत्यक्ष वापर होत नाही। SC ST समाजाचा निधी अन्यत्र वर्ग केला जातो, त्यामुळे SC ST समाजाची फसवणूक होते। SC ST समाजाचा अर्थसंकल्पातील 100% निधी खर्च करण्याचा कायदा राज्य शासन आणि केंद्र शासनाने करावा, असे या निवेदनात म्हटले आहे। प्रतिनिधी जनमन वार्ता, कोल्हापूर।